आणि आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत नार्वेकर आणि अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। ह्या याचिका ठरवत असताना कुठच्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही, परंतु कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल। आता आम्ही कालचा जो निकाल दिला आहे त्याच्यात सुनावणी कशी होणार आहे, काय त्याचा प्रोसेस होणार आहे, ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती याचिका असणारे सर्व पक्षकारांना दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आता ही कारवाई पुढे जाईल आणि मला खात्री आहे लवकरच आपण या संदर्भातला निकाल देऊन ह्या विषयाला मार्गी लावू। आम्ही जे म्हणतोय वारंवार की हे वेळकाढूपणाचं धोरण करतायत, विधान परिषदेचं देखील मी जुलैमध्ये आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे, उपसभापती नीलम गोरे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया यांच्या विरोधात आम्ही डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलं आहे, याच आधारावरती ज्या आधारावरती खालच्या सभागृहाचं केलेलं आहे। आता त्या देखील आजपर्यंत कुठलीही नोटीस नाही, त्यात देखील आजपर्यंत कुठली सुनवाई नाही, म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला उठून सुप्रीम कोर्टातच जावं का अशी यांची अपेक्षा आहे का की हे न्याय देणार आहेत की नाही आम्हाला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।